नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोलीस भरतीसाठी काही उपयुक्त अशा प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक शेअर्सच्या खरेदी विक्रीशी संबंधित गुंतवणूकदारांना व्यापारी बँकेत कोणते खाते उघडावे लागते पर्याय क्रमांक एक डीमॅट दोन चालू तीन बचत चार आवर्ती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डीमॅट जे काही शेअर्सची खरेदी विक्रीशी संबंधित गुंतवणूकदार असतात त्यांना व्यापारी बँकेमध्ये डीमॅटचं खातं उघडावं लागतं तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कोणाच्या शिफारसीने सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला पर्याय क्रमांक एक नरसिंहन दोन रंगराजन तीन पेरवानी पर्याय क्रमांक चार कोणतीही नाही तर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सेबीला वैधानिक दर्जा हा नरसिंहन यांच्या शिफारसीने देण्यात आला होता तर पर्याय क्रमांक एक नरसिंहन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली पर्याय क्रमांक एक महात्मा फुले दोन केशवचंद्र सेन तीन गोपालकृष्ण गोखले चार स्वामी दयानंद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महात्मा फुले महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज याची स्थापना केलेली आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही प्रश्न क्रमांक चार क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता पर्याय क्रमांक एक मुंबई शहर दोन मुंबई उपनगर तीन नागपूर चार अहमदनगर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अहमदनगर अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे हे लक्षात ठेवा तुम्ही प्रश्न क्रमांक पाच क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर पर्याय क्रमांक एक दोन मुंबई उपनगर तीन ठाणे चार रायगड तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जर बघितलं तर महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे असं त्यांनी विचारलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई शहर हे महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान जिल्हा आहे जो की क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणास सात बेटांचं शहर असं म्हटलं जातं मुंबई राय नागपूर रायगड औरंगाबाद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई मुंबईला सात बेटांचं शहर असं म्हटलं जातं तर हे तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यामधील दुवा कोणास म्हटले संबोधले जाते पर्याय क्रमांक एक उपराष्ट्रपती दोन सभापती तीन पंतप्रधान चार परराष्ट्रमंत्री तर जे काही राष्ट्रपती आहे आणि मंत्रिमंडळ याच्यामधील दुवा पंतप्रधान यांना संबोधलं जातं पर्याय क्रमांक तीन पंतप्रधान तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ राज्यपालांना राज्याचं काय म्हणून संबोधले जाते पर्याय क्रमांक एक राज्याचा प्रतिनिधी दोन केंद्राचा प्रतिनिधी तीन जनतेचा प्रतिनिधी चार राष्ट्रपतीचा प्रतिनिधी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपतीचा प्रतिनिधी जे राज्यपाल असतात त्यांना राज्याचा रास् आ... काय म्हणून संबोधतात तर राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असं म्हणून संबोधलं जातं प्रश्न क्रमांक नऊ भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले पर्याय क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक तीन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय क्रमांक चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर आपलं जे भारताचं संविधान आहे आपल्या भारताचं जे संविधान आहे ते स्वीकारण्यात आलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ही डेट लक्षात ठेवा एक्झामला विचारली जाऊ शकते प्रश्न क्रमांक दहा भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन सचितानंद सिंग चार पंडित नेहरू तर आपली जी राज्यघटना होती भारताचे त्याचे हंगामी अध्यक्ष होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सचितानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते राज्यघटनेचे तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अकरा सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेचे काय असते पर्याय क्रमांक एक अनुक्रमणिका दोन प्रस्तावना तीन पुरवणी चार मूळ प्रत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रस्तावना भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा तिला प्रस्तावना असे म्हटलं जातं तर हे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक को बारा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक एक्केचाळीसव्या एक दोन बेचाळीसव्या तीन त्रेचाळीसव्या चार चव्वेचाळीसव्या तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेचाळीसव्या बेचाळीसव्या जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामधून मालमत्तेचा जो अधिकार आहे तो मूलभूत हक्कांच्या यादीमधून वगळण्यात आलेला आहे हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर तुम्ही हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या कोणत्या खात्यात वर्ग तीनचा कर्मचारी असतो तर जो ग्रामसेवक आहे तो जिल्हा परिषदेच्या कोणत्या खात्याचा वर्ग तीनचा अधिकारी असतो तर पर्याय क्रमांक एक बांधकाम दोन ग्रामविकास तीन आरोग्य चार यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्रामविकास या खात्याचा तो वर्गतींचा कर्मचारी असतो तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा गावातील जन्म मृत्यू विवाह हो। इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणते कर्मचारी ठेवतो पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक दोन तलाठी तीन सरपंच चार कोतवाल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ग्रामसेवक ग्रामसेवक जो आहे तो जन्म मृत्यू विवाह हो। यांची नोंद ठेवतो तर हे तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंधरा न्यायपंचायतीचे क्षेत्र निर्धारित करण्याचे अधिकार कोणाला आहेत पर्याय क्रमांक एक तहसीलदार दोन जिल्हाधिकारी तीन विभागीय आयुक्त चार राज्य शासन तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हे न्यायपंचायतीचं जे क्षेत्र आहे ते निर्धारित करण्याचा अधिकार त्यांना असतो तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला जो मुंबईचा ग्रामपंचायत अधिनियम आहे तो खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला पर्याय क्रमांक एक अठराशे एक्क्याण्णव दोन एकोणीसशे पाच तीन एकोणीसशे अठ्ठावन्न चार एकोणीसशे एकसष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावन्न पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठावन्न याला या दिवशी मुंबईच्या ग्रामपंचायत अधिनियम हा आंबत आलेला आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही प्रश्न क्रमांक सतरा जीवनसत्व ई चे शास्त्रीय नाव काय आहे रेटिनॉल पर्याय क्रमांक एक, एक रेटिनॉल दोन कॅल्ची फेरॉल तीन टोकोफेरॉल चार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टोकोफेरॉल हे जीवनसत्व ईचे शास्त्रीय नाव आहे तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठरा जखमीतील रक्त गोठण्याच्या क्रियेत कोणते जीवनसत्व महत्वाची भूमिका निभावते तर या प्रश्नाचं पर्याय आहेत विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन के जरचे जख रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये कोणतं जीवनसत्व काम करतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विटॅमिन के विटॅमिन के जे आहे ते जेव्हा आपल्या कोणती जखम होते आपल्याला आणि त्याच्यातून जेव्हा रक्त येत असतं तेव्हा ते गोठण्याचं काम विटॅमिन के करतं तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणीस हत्ती रोग हा कोणता डास चावल्याने होतो क्यूलेक्स प्लाझमोडियम ॲनाफिलेस यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्युलेक्स यामुळं हा जो डास आहे तो चावल्यामुळं हत्ती रोग होतो तर हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक वीस इन्सुलिन या संप्रकच्या अभावाने कोणता रोग होतो पर्याय क्रमांक एक मधुमेह हो, दोन कावीळ तीन हत्तीरोग चार गलगंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मधुमेह हो, मधुमेह हो, इन्सुलिन हा जो संपर्क आहे त्याच्या अभावामुळे होतो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद